अद नाव सुमन विकास नाई गो राणा गोविंदपुर पोस्ट नंदोरी तहसील समुद्रपुर जिला वर्धा आरपीएफ सहायक कृषि अधिकारी महाराष्ट्र खरीफ हंगाम वीज प्रक्रिया स्पर्धा राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर ली मुंबई मी भाग घेतले. आता आपण 1 किलो तुरी घेतली आहे. आरपीएफ बायोला हे खत प्रक्रिया आपण या हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये 25 ml हे बायोला खत घेतलेलं आहे. ह्याच्यानंतर इथं टाकल्यानंतर हे अर्धा तास चोळून घ्यायचं हळूवारप्रमाणे. हळूवार चोळल्यानंतर हे सावलीतच सुकू द्यायचं. त्यानंतर सुकू दिल्यानंतर आपण हे शेतामध्ये लावून घ्यायचं. त्यामध्ये याचे फायदे कोणकोणते आहे आपल्याला हे पूर्ण सुकल्यानंतर याची उगम शक्ती जास्त होते. कीड लागत नाही. याला 50% आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकते. हे बायोला खत दैवत खत लावल्यानंतर हे सगळे शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांना ही विनंती आहे का आम्ही सुद्धा हेच लावलेली आहे. तुम्ही पूर्ण शेतकरी हेच औषधी लावून तुरीमध्ये शेतामध्ये हेच तूर अशी या प्रकारे लावण्यात यावी ही विनंती. एवढे बोलून माझे धन्यवाद. ही विनंती.